दरम्यान तीन दिवसाच्या लॉकडाऊननंतर गडिंग्लज शहरात आज दुकानं खुली झाली त्यावेळी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळं संचारबंदीच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला त्यामुळं गडिंग्लज नगर परिषदेनं तातडीनं बैठक घेऊन गुरुवारपासून होणारा शंभर टक्के लॉकडाऊन स्थगित केलाय संचारबंदीचे नियम पाळूनच आवश्यक सेवा सुरू राहतील असं नगर परिषदेनं स्पष्ट केलंय गडिंग्लज नगरपालिकेनं तीन दिवसाचा शंभर टक्के लॉकडाऊन घोषित केला होता त्यानुसार शहरातील सर्व व्यवहार शंभर टक्के बंद होते आज एक दिवसाची सूट देऊन गुरुवारपासून पुन्हा तीन दिवसाचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय नगर परिषदेनं घेतला होता मात्र आज लॉकडाऊन उठवल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ठिकठिकाणी दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली ही गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेनं तातडीनं बैठक घेतली आणि गुरुवारपासून होणारा शंभर टक्के लॉकडाऊन स्थगित केल्याचं जाहीर केलं नेहमीप्रमाणे सुरू असणारी संचारबंदी कायम राहील आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असंही नगरपालिकेनं जाहीर केलं